नमस्कार मित्रांनो, ललित धूम ललित धूम ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आता मी जे हे ठिकाण आहे ते तुम्ही हे बघताय, हा मित्रांनो केळशीचा बीच आहे। केळशी हे दापोलीमध्ये एक म्हणजे भरपूर मोठं असं गाव आहे, दापोलीमध्ये, दापोली तालुक्यामध्ये, रत्नागिरी जिल्हा। तर मित्रांनो, याचं अंतर हे साधारण दापोलीपासून हे 30 ते 35 किलोमीटर आहे, रत्नागिरीपासून 180 किलोमीटर आहे, मुंबईपासून 180 किलोमीटर आहे, मंडनगडपासून जवळपास 30 ते 32 किलोमीटर एवढं अंतर आहे। मित्रांनो, पाहायला इतकं सुंदर बीच आहे ना, एकदम एकांत आहे, म्हणजे गर्दी जास्त राहत नाही। समजा आणि इथं लॉजिंगसुद्धा आहे, जर तुम्हाला समजा इथं राहायचं असेल किंवा तुम्ही हरिहरेश्वर करून तुम्हाला इकडं पुढं जायचं असेल तर तुम्ही केळशी इथं मुक्काम घेऊ शकता। इथं तुम्हाला बघण्यासारखं महालक्ष्मी मंदिर आहे, तसंच याकूब बाबा दर्गा आहे। याकूब बाबा दर्ग्याचा इतिहास खूप छान आहे, कारण शिवाजी महाराजांनी ही दर्गा एक रात्रीत बांधलेली आहे असं इथल्या गावकऱ्यांचं किंवा इतिहासात लिहिलेलं आहे ते, की शिवाजी महाराजांनी याकूब बाबा दर्गा ही एका रात्रीत बांधलेली आहे आणि खूप सुंदर, म्हणजे पूर्णपणे दगडाचं काम आहे, म्हणजे एकदम छोटी आहे, एवढी पण मोठी नाही, पण एक नंबर आहे बघायला। तुम्ही नक्की जर समजा केळशी बीचला आले तर तिथं जाऊन भेट देऊ शकतात। तसंच महालक्ष्मीचं मंदिर आहे जवळच, ते पण जागरूक स्थान मानतात, कारण म्हणजे नवस वगैरे करतात, ते नवस भरपूर यांचे पूर्ण होतात, ते पण बघण्यासारखं खूप छान आहे। आता इथं केळशी बीच विषयी सांगायला गेलं तर केळशी बीच हा जवळपास म्हणजे 2.5 ते 2 किलोमीटर एवढं अंतर आहे पूर्ण केळशी बीचचं, हे तुम्ही बघू शकता। साधारण हे जे अंतर आहे ना, हे अंतर जवळपास 2.5 ते 2 किलोमीटर एवढं अंतर आहे। फोटोसाठी खूप सुंदर आहे, म्हणजे एकांत बीच आहे, कोणी जास्त गर्दी राहत नाही, कोणी जास्त राहत नाही, खूप छान असा बीच आहे। जर समजा तुम्हाला वाटलं की म्हणजे या बीचला यायला तुम्ही येऊ शकता, इथं स्टेसुद्धा करू शकता, कारण स्टे करायला म्हणजे लॉजिंग वगैरे हॉटेल्स वगैरे भरपूर आहे, जेवणा खाण्याची सगळी सोय आहे। जर तुम्हाला यायचं ठरलं तर तुम्ही हिवाळ्यात या, कारण हिवाळ्यामध्ये कसं असतं की वातावरण खूप छान असतं, जवळपास तुम्हाला सगळ्या इथल्या जवळपास जे आहे ते पण बघू शकता तुम्ही।